एक अतिशय मोठी आणि धक्कादायक बातमी मुंबईतल्या वांद्रे भागातून हाती येते. वांद्रे स्टेशन बाहेर हजारो लोकांनी गर्दी केलेली आहे. खास करून उत्तर प्रदेश आणि बिहार मधले हे नागरिक असल्याचं कळत आहे आणि त्यांनी मागणी केली आहे की लांब पल्ल्याची गाडी सोडावी. गेल्या अनेक दिवसांपासून हे लोक आहेत ते मुंबईत अडकून पडले. दृश्य तुम्ही बघताय, हजारोंच्या संख्येनं वांद्रे भागात ही गर्दी झालेली आहे. खरं तर लॉकडाऊन आज संपणार होता आणि या सगळ्या कामगारांना जे उत्तर प्रदेश बिहारचे आहेत त्यांना आशा होती की रेल्वे गाड्या देखील सुरू होतील आणि आपण आपल्या राज्यामध्ये परत जाऊ शकू. मात्र लॉकडाऊनचा कालावधी आज सकाळीच पंतप्रधानांनी 3 मे पर्यंत वाढवलेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या कामगारांनी आज वांद्रे स्थानकाबाहेर एकच गर्दी केली आहे. लांब पल्ल्याची गाडी सोडावी, आम्हाला आमच्या राज्यात जाऊ द्यावं अशी मागणी या नागरिकांकडून करण्यात आलेली आहे. मात्र कोरोनाचा फैलाव सध्या राज्यात किंबहुना मुंबईत सर्वाधिक आहे आणि अशा पार्श्वभूमीवरती अशा धोक्याच्या घडीला देखील लोक जीवाची पर्वा न करता वांद्रे स्थानकाबाहेर जमलेले बघायला मिळतात. अतिशय धक्कादायक अशी ही दृश्य आहेत मुंबईतल्या वांद्रे स्टेशन बाहेरची. इथं हजारो लोक जमून लांब पल्ल्याची गाडी सोडण्याची मागणी करत होते. आजूबाजूच्या कारखान्यांमध्ये काम करणारे हे कामगार आहेत. खास करून उत्तर प्रदेश आणि बिहारचे हे कामगार असल्याची माहिती सध्या समोर येते. या ठिकाणी पोलिसांना देखील पाचारण करण्यात आलंय. मात्र इथं आपण बघतोय गर्दी खूप जास्त आहे. हजारोंच्या संख्येने हे सगळे कामगार आहेत आणि त्यांना पांगवणं, त्यांना परत पाठवणं किंवा त्यांना सांगणं की परिस्थिती सध्याची काय आहे हे पोलिसांसाठी देखील अवघड होऊन बसलेलं आहे. ही दृश्य आजची आहेत, काही वेळा पूर्वीची आहेत. देशात राज्यात लॉकडाऊन आहे, संचारबंदी आहे. अशा वेळेस खरं तर या नागरिकांना असं वाटलं होतं की 14 एप्रिलचा लॉकडाऊन संपला की आपण मध्यरात्रीला रेल्वेगाड्या सुरू होतील आणि त्यानंतर आपण आपापल्या रेल्वेने आपापल्या राज्यात आपापल्या घरी जाऊ. मात्र त्यांचं ते स्वप्न भंगलंय, कारण का आजच देशभरातला लॉकडाऊन हा 3 तारखेपर्यंत म्हणजे 3 मे पर्यंत वाढवण्यात आलाय आणि त्याच्यामुळे आता आपल्या राज्यात आपल्या घरी परत कसं जायचं हा प्रश्न या नागरिकांसमोर आहे. कारण का हे कामगार आहेत, राज्य पातळीवरती या कामगारांच्या खाण्यापिण्याची राहण्याची सोय करण्यात आली, तरीही सध्या त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. कृष्णात, अतिशय भयानक अशी ही दृश्य आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे, या कामगारांचं नेमकं म्हणणं काय आहे? या कामगारांचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला घरी जाऊ द्या, आम्हाला आमच्या राज्यात जाऊ द्या, त्या ठिकाणी आम्ही राहू शकतो. परंतु यासाठीच मागणी करण्यासाठी हजारो कामगार एकाच वेळी जमतात हे एक आश्चर्याची बाब आहे. कारण लॉकडाऊन आहे आणि सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. कुठल्याही परिस्थितीत लोकांनी बाहेर पडायचं नाही आहे, तरी देखील एवढे हजारो कामगार एकाच वेळी बांद्रा वेस्टला स्टेशनच्या बाहेर जमतात हीच मोठी एक आश्चर्य करणारी गोष्ट आहे आणि नक्कीच या संदर्भात चिंता वाढवणारी देखील गोष्ट आहे. कारण आता जर 14 दिवसानंतर लॉकडाऊन संपेल, 14 तारखेनंतर लॉकडाऊन संपेल असं त्यांना वाटलं होतं, परंतु 3 मे पर्यंत जो लॉकडाऊन वाढवण्यात आलेला आहे त्यानंतर त्यांच्यातला जो असंतोष आहे तो या ठिकाणी दिसून आला. कारण त्यांना हे सर्व कामगार जे आहेत ते परप्रांतीय आहेत, मुळात ते जे ज्या ठिकाणी राहत आहेत जे कारखाने आहेत बांद्रा भागातील त्या छोट्या मोठ्या कारखान्यामध्ये अगदी दाटीवाटीनं राहत असलेले हे सर्व कामगार आहेत. आणि जेव्हापासून लॉकडाऊन सुरू झालेला आहे तेव्हापासून त्यांच्या हाताला काम नाही आहे आणि त्याचबरोबर त्यांना जे खाण्यापाण्याची व्यवस्था आहे ती देखील संबंधित मालक वगैरे पुरवठा करतात की नाही या संदर्भात देखील शंका आहे. त्यामुळं जो उद्रेक आहे तो उद्रेक या ठिकाणी झालेला दिसून येतो. या अगोदर सुरतमध्ये देखील अशा प्रकारचा एक उद्रेक झाला होता, तो दिसून आला होता. त्यानंतर आता मुंबईत अशा प्रकारचा जो उद्रेक झालेला आहे तो काही प्रमाणात पोलिसांनी त्यांना शांत बसवलेला आहे आणि त्यांना परत पाठवलेला आहे, जमाव सर्व पांगवलेला आहे. परंतु नक्कीच सरकारला एक काळजी करायला लावणारी, विचार करायला लावणारी ही एक घटना आहे. कारण येणाऱ्या कालावधीत अशा प्रकारचा लोक जमाव करून एकत्र येऊ शकतात आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नक्कीच सरकारला अशा लोकांच्या बाबतीत काहीतरी विचार करणं गरजेचं आहे. जर त्यांना काही खाण्यापिण्याची व्यवस्था होत नसेल तर त्यांना पोचवणं देखील गरजेचं आहे. कारण याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आहे. शेवटी त्यांच्यामुळं अनेकांचा जर
अनेक जण त्यामुळे कोरोनाचे हे होऊ शकतात, धोक्यात येऊ शकतात. यांच्या ह्या संपूर्ण जमाव जर एकत्र अशा पद्धतीने जमाव येत असेल तर कोरोना पसरण्यास आणखी मदत होऊ शकते.